नाशिक जिल्हा धरणातील पाणी साठा दिवसागणिक कमी होतोय. जिल्ह्यातील उपयुक्त पाणी साठा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 23% कमी झालाय. त्यामुळे उर्वरित 44% जलसाठ्याचं नियोजन करावं लागणार आहे. जिल्ह्यातील एकूणच पाणी टंचाईची परिस्थिती बघता पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली. नद्या कोरड्या वाहू लागल्या तर विहिरी तळ गाठू लागल्याने सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. आजचा पाणी साठा पुढील 6 महिन्यांपर्यंत पुरवण्याचं नियोजन प्रशासनाला आता करावं लागणार आहे. जिल्ह्यातील गंगापूर धरण किंवा गंगापूर सारख्या प्रमुख धरणातील पाणी साठा हा मागील वर्षाच्या तुलनेत 13% कमी झाल्यानं पाणी कपातीची टांगती तलवार आता नाशिककरांवर आहे. त्यामुळे आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचं नाशिककरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.